नुकतच साक्षी गांधीने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली. या रील मध्ये ती म्हणते, 24 फेब्रुवारी 2020 या दिवशी चालू झालेला हा प्रवास आता तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने 1000 भागांचा टप्पा गाठत आहे. अवनी सर्जीराव घोरपडे आणि लग्नानंतरची सहकुटुंब सहपरिवार मध्ये आलेली सौ अन्वी वैभव मोरे, जर कुणी मला साक्षी म्हणून मला हाक मारली तर कदाचित पटकन करणार नाही, पण अवनी म्हटल्यावर आपुसक ओ म्हणते. मी नेहमी म्हणते की तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तुम्हाला इतकं चांगलं प्रोजेक्ट मिळणं आणि त्या मालिकेचे 1000 भाग होणं ही खरंच खूप भाग्याची गोष्ट असते, आणि त्यातली एक भाग्यवान मी. अवनी हे पात्र करत असताना मला सुरुवातीला अंदाजच यायचा नाही. मी हे जे करते ते प्रेक्षकांना आवडत असेल का? आपण बरोबर करतोय का? काही चुकतंय का? आपल्यावर कुणी हसणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न पडायचे. पण डोक्यात एक गोष्ट फिक्स होती की चिपळूण ते मुंबईपर्यंत या पल्ला या नेगेटिव्हसाठी गाठलेला नाही. त्यामुळे साक्षी, तू कामाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, मिळालेल्या कामाचा आदर ठेव, या गोष्टी मी स्वतःला सतत सांगायचे. अवनी या पात्राच्या खूप शेड्स आहेत. अवनी अल्लड आहे, हसरी आहे, पटकन रागवणारी, रडणारी, स्पष्ट वक्ती, स्वतंत्र, हळवी अशी होती. त्यामुळे खूप सांभाळून हे पात्र वटवावं लागायचं. आणि यासाठी मला भक्कम पाठिंबा मदत केली ते म्हणजे आमचे भरत सर. सर, आज तुमच्यामुळे अवनी सगळ्यांना परिचयाची आहे. पहिल्या दिवशी जितकी भीती होती मनात, तितकं शेवटच्या दिवशी डोळ्यात पाणी होतं. अवनी या पात्रासाठी शेवटचं तयार होत असताना ती साडी, ती ज्वेलरी, ती टिकली, अवनी हे पात्र अक्षरशः अंगात भिनलेलं होतं. 2 दिवसांच्यावर सुट्टी असेल तर बेचैन व्हायला व्हायचं, आणि याचं कारण म्हणजे उत्तम को-आर्टिस्ट. खूप भीती असायची मनात, या मोठ्या आर्टिस्ट समोर काही चुकायला नको, फंबल्स व्हायला नकोत, रिटेक्स नको. पण सुनील दादा, किशोरी ताई, नंदिता ताई, सुहासिनी ताई या सगळ्यांनीच आम्हाला सांभाळून घेतलं. माझा ऑनस्क्रीन नवरा आमचे आहो अमय, तुला मी खूप त्रास देणारच आहे इथून पुढे सुद्धा. कोमल, पूजा, आकाश, पश्या, निम्या, मामा, सखी, क्षितिज, श्वेताताई, लव यू खूप. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.